विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साध आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त पाच रुपयात वाट कसली पकताय घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस एकोणपन्नास चौऱ्याण्णव आणि ब्याऐंशी शून्य आठ सत्तेचाळीस शून्य चार ऐंशी सिंधुदुर्ग हे अंतर भविष्यात सहा ते सात तासात गाठ येणार आहे राज्य सरकार तब्बल सत्तर हजार कोटी रुपये खर्चून कोकण एक्सप्रेस वे बनवणार आहे सहा सप्टेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेबसाईट वर दिलेल्या आदेशानुसार सरकारनं राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एम एस आर डी सी ला मागच्या वर्षी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितलं होतं दरम्यान पंचवीस ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय पायाभूत सुविधा समितीनं या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे हा मार्ग द ग्रीनफिल्ड कोकण एक्सप्रेस वे या नावाना ओळखला जाणार असून पनवेल जवळ चिरले ते पत्रादेवी असा सुमारे चारशे ते पाचशे किलोमीटरचा हा मार्ग आहे या मार्गासाठी बनवण्याचं काम सुरू गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय आणि याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग वास्यांना मोठा दिलासा मिळतोय सध्या मुंबई गोवा महामार्ग हा कोकणात जाण्यासाठी मार्ग उपलब्ध आहे या महामार्गाचं काम सुरू आहे मात्र अनेक ठिकाणी ते रखडलेलं आहे या कामाला अद्याप म्हणावा तसा वेग आलेला नाहीये त्याचबरोबर रेडी रेवस सागरी महामार्ग सुद्धा पूर्ण झालेला नाहीये अशा परिस्थितीत आता राज्य सरकार मुंबई ते सिंधुदुर्ग या नव्या मार्गाची चाचपणी डी सी प्रस्तावित कोकण द्रुतगती मार्गाचा संपूर्ण भाग चार वेगवेगळ्या भागांमध्ये विभागला आहे राज्य सरकार या पाचशे किलोमीटरच्या एक्सप्रेस वेची योजना आहे हा मार्ग महाराष्ट्रातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन किनारपट्टी जिल्ह्यांना जोडेल मते हा एक्सप्रेस वे रायगड जिल्ह्यातील पनवेल मधील चिरले येथून सुरू होईल आणि महाराष्ट्र गोवा सीमेवर जोडला पहिला भाग चिरले ते रायगड रत्नागिरी जिल्ह्या दरम्यान बांधला जाईल त्यानंतर दुसरा भाग गुहागार चिपळूण पर्यंत तिसरा भाग गुहागार चिपूण ते रत्नागिरी सिंधुदुर्ग सीमेपर्यंत आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग सीमा दरम्यानचा शेवटचा टप्पा पत्रादेवी पर्यंत असेल प्रत्येक टप्पा सुमारे शंभर ते एकशे पंचवीस किलोमीटर लांबीचा असेल सुमारे सत्तर हजार कोटी रुपये खर्चून हा मार्ग उभारण्यात येणार आहे यासाठी चार हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता असून एक्सप्रेस वेचा ड्रोन सर्वे होणार आहे चार ते सहा वर्षात हा मार्ग बांधून पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आता मुंबई ते सिंधुदुर्ग अंतर कापायला बारा ते चौदा तास लागतात पण हा महामार्ग हे अंतर केवळ सहा तासात कापता येईल अशी योजना आहे या नव्या मार्गामुळे मुंबई महामार्गावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका